नमस्कार श्रोते हो, अनेक वेळा आपण एखाद्या गोष्टीत यश मिळावं म्हणून आपलं 100% त्यासाठी खर्ची करतो, पण तरीही आपल्याला हवं तसे यश मिळत नाही। काहीतरी उलट होतं आणि अपयश येतं, मग ते ऑफिसमधलं प्रमोशन असो वा परीक्षेत फर्स्ट क्लास मिळवण्यासाठी केलेली तयारी असो वा यशस्वी आयुष्याबाबत असो, प्रत्येक वेळी एखादं काम नाहक रखडतं किंवा होतच नाही। या सर्व गोष्टींसाठी जबाबदार असू शकते तुमची झोप, कारण झोपेचा संबंध तुमच्यातील ऊर्जेशी असतो। तुम्ही जेवढं गाढ झोपाल तेवढी तुम्हाला चांगली ऊर्जा मिळते। उशिरा झोप लागणे, रात्री वारंवार झोप मोडणे यांसारख्या समस्या असल्यास याचा संबंध तुमच्या बेडरूमच्या वाईट वास्तूशी असू शकतो। जर तुम्ही तुमच्या बेडरूम मधील काही गोष्टींकडे लक्ष दिलं तर तुमचं गुडलक नेहमीच चांगलं राहील। याकरता तुम्हाला फक्त काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। जर तुमच्या बेडरूमच्या वास्तूबाबत सांगितलेल्या गोष्टींची तुम्ही काळजी घेतली तर वैवाहिक आयुष्यातील सुख, शांती, मुलांचं शिक्षण आणि तुमच्या करिअरमध्ये यश प्राप्त होईल। तसंच घरात कधीच कोणत्याही प्रकारची चणचण जाणवणार नाही। वास्तूमध्ये केलेल्या उपायांमुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जेत वाढ होते। आज आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार बेडरूम टिप्स शेअर करणार आहोत, ज्यांचा वापर करून तुम्ही आयुष्य शांततेत आणि सुखाने घालवू शकता। बेडरूम कोणत्या दिशेला असावं? कुटुंबामध्ये जितकी लोक असतात तेवढ्या वेगवेगळ्या बेडरूम असतात। वास्तूमध्ये या वेगवेगळ्या बेडरूमच्या दिशाही वेगवेगळ्या सांगण्यात आल्या आहेत। चला तर मग जाणून घेऊयात वास्तूनुसार घरातील कोणत्या सदस्याचं बेडरूम कोणत्या दिशेला असावं। एक, मास्टर बेडरूम म्हणजे घरातील मुख्य व्यक्तीच्या खोलीत झोपतात ते बेडरूम नैऋत्य कोण दक्षिण पश्चिम दिशेचा कोपरा मध्ये असलं पाहिजे, हे त्या व्यक्तीसाठी शुभ मानलं जातं। श्रोते हो, पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा, आजपर्यंत तुम्हाला गोड बातमी नक्की मिळेल। दोन, मुलांचं बेडरूम हे नेहमी पश्चिम दिशेला असावं, हे त्यांच्या प्रगतीमध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊ देत नाही। तीन, अविवाहित मुलगी आणि पाहुण्यांसाठी असलेलं बेडरूम हे उत्तर पश्चिम दिशेला असावं, कारण या दिशा येण्या जाण्याशी निगडीत आहेत, या दिशेला बेडरूम असू नयेत। एक, उत्तर पूर्व दिशेला कधीही बेडरूम असू नये, कारण या दिशेला देवी देवतांचं स्थान आहे आणि या दिशेला बेडरूम असल्यास बेडरूम मध्ये धनाची हानी आणि अशांती कायम राहते। दोन, दक्षिण पूर्व दिशेलाही बेडरूम असू नये, कारण ही दिशा अग्निकोण आहे जी आक्रमक स्वभावाशी संबंधित आहे। तीन, घराच्या मध्यभागी बेडरूम असणं योग्य मानलं जात नाही, कारण या भागाला ब्रह्माचं स्थान मानलं जातं। वास्तूनुसार निवडा भिंतींचे रंग। रंगांचं आपल्या आयुष्यात फार महत्व आहे आणि हे योग्यही असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे, कारण रंग हे आपल्या मनोविश्वावर प्रभाव टाकतात। खरतर काही खास रंग हे खास भावना निर्माण करतात, त्यामुळे बेडरूम मध्ये जिथे आपण जास्तीत जास्त वेळ घालवतो तेथील रंगाचं संतुलन होणं गरजेचं आहे, ज्यामुळे सुख शांतीपूर्ण जीवन आपल्याला जगता येईल। मुलांच्या बेडरूम मधील भिंतींना पांढरा किंवा हलका रंग असला पाहिजे, तर मास्टर बेडरूम मध्ये निळा रंग हा वास्तूनुसार एकदम परफेक्ट आहे। नवरा बायकोसाठी वास्तुशास्त्रानुसार बेडरूम। एक, बेडरूम मध्ये कपडे ठेवायचं कपाट हे उत्तर पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असावं। दोन, बेडरूम मध्ये कोणत्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक सामान असल्यास ते खोलीच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यात ठेवावं। तीन, बेडरूम मधील दक्षिण पश्चिमी कोपरा कधीही रिकामा असू नये, तिकडे खुर्ची किंवा टेबल आवर्जून असावं। चार, बेडरूम मध्ये झोपताना कपलचं डोक नेहमी पूर्व किंवा दक्षिण दिशेकडे असावं। पाच, बेडरूम मध्ये कोणत्याही प्रकारच्या मुद्द्यावर चर्चा करू नये, कारण ही खोली प्रेम आणि आराम करण्यासाठी आहे, भांडण किंवा वाद करण्यासाठी नाही। सहा, बेडरूमच्या भिंती कोणत्याही प्रकारे तोडफोड झालेल्या नसाव्या, यामुळे कपलच्या आयुष्यातही दुरावा येण्याची शक्यता असते। सात, बेडरूम मध्ये असा कोणताही फोटो लावू नये ज्यामध्ये हिंसा दाखवण्यात आली असेल। तसंच बेडचं डोक असलेल्या बाजूला फ्रेम किंवा घड्याळ लावू नये। मुलांच्या वास्तुशास्त्रानुसार बेडरूम टिप्स।
एक, मुलांच्या बेडरूमचा दरवाजा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा. तसंच लक्षात ठेवा की हा दरवाजा सिंगल असावा, डबल नाही. दोन, झोपताना मुलांचं डोक नेहमी पूर्व दिशेला आणि पाय पश्चिम दिशेला असावेत, यामुळे बुद्धी तल्लक होते. तीन, मुलांच्या बेडरूममध्ये स्टडी टेबल किंवा खुर्ची दक्षिण दिशेला ठेवावी, ज्यामुळे एकाग्रता कायम राहते. चार, मुलांच्या बेडरूममध्ये बेडसमोर कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू नसाव्यात, यामुळे त्यांच्या आरोग्य आणि मेंदूवर नकारात्मक प्रभाव पडतो. पाच, लहान मुलांच्या बेडरूममधील लाइटिंग कधीही प्रखर असू नये आणि खूप कमीही असू नये. वास्तूनुसार बेडरूममध्ये पुढील वस्तू ठेवू नयेत. एक, बेडच्या आसपासची जागा नेहमी स्वच्छ असली पाहिजे. शक्य असल्यास बेड सरकवून खालील धूळही साफ करावी, कारण जर बेडच्या खाली धूळ घाण असेल तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होईल. घरातील कोणी ना कोणी सदस्य आजारी राहतो, त्यामुळे बेडच्या खालील धूळही नेहमी स्वच्छ करावी. दोन, तुमची खोली अशी असावी की जेणेकरून पाहुणे आल्यास दरवाज्यातून त्यांना तुमच्या बेडरूम मधील बेड समोरच दिसणार नाही. जर तुमचा बेड दरवाजासमोर असेल तर तो थोडा शिफ्ट करावा, नाहीतर वास्तुदोषामुळे तुमच्या दाम्पत्य जीवनात संकट येऊ शकतं. जर तुमची खोली छोटी असेल आणि बेड शिफ्ट करणं शक्य नसल्यास दरवाजाला पडदा लावा. तीन, तुमच्या बेडरूममध्ये अशी कोणतीही गोष्ट नसावी ज्याने आवाज होईल, जसं रेडिओ, टीव्ही किंवा कोणतंही वाद्य. यामुळे आर्थिक समस्या, मानसिक तणाव, आजार यासारख्या समस्या कायम राहतात. तुमच्या बेडरूममध्ये अशा ठिकाणी विंडचाइम लावा जिथे हवा खेळती असेल. विंडचाइमचा मधुर आवाज तुमच्या कानावर पडत राहिला पाहिजे, म्हणजे त्याच्या मधुर आवाजाने तुम्हाला शांतता मिळेल आणि तणावही कमी होईल. तसंच घरात भरपूर सकारात्मक ऊर्जाही निर्माण होईल. चार, बेडच्या समोर कधीही आरसा नसावा. वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठून कधीच पहिल्यांदा आरसा पाहू नये. जर तुम्ही असं केलं तर दिवसभर तुमच्या सोबत अयोग्य गोष्ट होऊन तुम्ही दुःखी व्हाल. सकाळी उठून असा फोटो पाहावा ज्यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. पाच, आजकालच्या मॉडर्न काळात बेडरूम मध्येही चपला बूट ठेवण्यात येतात, जे योग्य नाही. झोपण्याच्या खोलीत कधीही बाहेर घालायच्या चपला किंवा बूट ठेवू नये, यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे प्रयत्न करा की बेडरूमच्या बाहेर चपला बोट ठेवण्यासाठी वेगळी जागा करा. सहा, चुकूनही बेडच्या आसपास खाण्याच्या कोणत्याही गोष्टी ठेवू नका किंवा बेडरूम मध्ये खाऊ नका. असं करणं दारिद्र्याचं चिन्ह होतं. जेवण हे नेहमी किचन किंवा डायनिंग रूम मध्ये बसून स्वच्छ जागेवर खावं. सात, लक्षात ठेवा की बेड कधीही छताच्या खांबाखाली नसावा. जर अशा ठिकाणी तुमचा बेड असल्यास तो हलवावा, कारण खांबाच्या खाली झोपल्याने तणाव जाणवतो. आठ, बेडच्या मागे कोणतीही खिडकी किंवा उघडी जागा नसावी, यामुळे तुमच्या आसपासची सगळी सकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते. त्यामुळे बेडच्या मागील बाजूस भिंत असावी, म्हणजे तुम्हाला जास्त ऊर्जा मिळेल. नऊ, बेडरूम मध्ये झऱ्याचा किंवा पाणी असलेला फोटो कधीही नसावा, यामुळे घरात नेहमी आर्थिक तंगी कायम राहते. दहा, बेडरूम मधील डोक नेहमी पूर्व किंवा दक्षिण दिशेकडे असावं, यामुळे झोपेत कोणताही अडथळा येत नाही. श्रोते हो, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.